आपण गृहस्थ आश्रमांच्या कर्तव्याबद्दल बोलत होतो ना, तर म्हणून दुसरं एक कर्तव्य गृहस्थांचं कोणी सांगा ना, गृहस्थ आश्रमी व्यक्तींचं एक कर्तव्य दान देणं. कारण वैदिक संस्कृतीमध्ये ब्रह्मचारी कंबरने वानप्रस्थ सोडून गेले आणि संन्यासी पण प्रशाल करतात, तर ॲक्च्युली धननिर्मिती फक्त एकच आश्रमात होते. त्यांनी पण दान नाही दिलं तर वैदिक संस्कृती सगळी कोसळ. म्हणून एका घरी गेलो होतो, मग म्हणत होते की असे अनेकांनी जे प्राचीन मंदिर आहे त्या प्राचीन मंदिरामध्ये आज जावंसं वाटत नाही. म्हटलं का नाही वाटत, म्हणजे अमुक अमुक या मोठ्या प्रचलित खूप मोठ्या प्रसिद्ध मंदिरात गेलो पण तिथे सुरुवातीपासून ते सगळे जे तिथले पुजारी होतात ते खूप मागे पडतात, दान द्या दान द्या दान द्या. तर मी म्हटलं तुम्हाला त्याच्यामागचं कारण नाही आहे. म्हणजे कारण काय, लोभी आहेत. म्हटलं असू शकतात, नाही नाही म्हणत मी, पण त्याच्यामध्ये अजून एक कारण आहे की पुरातन संस्कृतीमध्ये मंदिरं कोण चालवायचे, राजे चालवायचे. तेव्हाचे ह्याचेच एवढे मोठे मोठे मंदिर आहे. तिरुपतीचं किती मोठं विशाल मंदिर आहे. आपण श्रीरंगमला जाणार आहे त्याचा तो राजगोपुरम आहे, तो 10 किलोमीटर दुरून दिसतो. मंदिराचा दरवाजा 10 किलोमीटर दुरून दिसतो, इतका उंच आहे तो राजगोपुरम म्हणतात त्याला. एवढे मोठे मोठे मंदिरं कोण बांधू शकतं, राजा बरोबर. तर राजाने त्या मंदिराला सांगितलंय, भगवंत मी इथला लोकल राजा आहे पण मी तर एका छोट्याच्या राज्याचा राजा आहे, परमेश्वर हे पूर्ण सृष्टीचे राजे आहेत, तर यांच्या सेवेमध्ये काही कमी नाही यायला पाहिजे. खाणं पिणं वस्त्र अजिबात कमी नाही यायला पाहिजे. जो कोणी इथे येईल आणि भगवंतांना शरणागत होईल त्याला प्रसाद द्यायला पाहिजे आपण. तर पैशांची काळजी करू नका, मी कशासाठी आहे. अशा भावनेमध्ये जेव्हा आधीचे मंदिर चालायचे तेव्हा कोणाला पैसे मागायची गरज नाही पडायची, किंवा मग आपण जे साधारण लोक समाजातले ते जाऊन फक्त तिथे प्रसाद खायचो, नमस्कार करायचो, एखादं फूल अर्पण करायचो, बरोबर. आता राजे नाही आहेत आणि राजे मंदिरांना चालवत नाही आहेत, जे पंतप्रधान वगैरे जे कोणी आहेत ते, बरोबर. आता मंदिरामध्ये जे भगवंतांचं आपलं दर्शन पाहिजे, फुलांचा हार पाहिजे, भगवंतांच्या हातामध्ये चांगले दागिने पाहिजेत वगैरे, इथे विठ्ठल आहेत ना पंढरपूरला, त्यांचे पूर्ण सोन्याचे दागिने माहिती आहे कोणाला, फोटो बघितले ते कोणी दान दिले, बोला बोला जोरात बोला, कुठतरी बोलले काय. आपण सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त युद्ध माहीत आहेत आपल्याला, आपल्याला हे नाही माहिती. विठ्ठल रखुमाईला पूर्ण सोन्याचं डोक्यापासून ते पायापर्यंत सगळे दागिने छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सेट दिलं, पूर्ण सोनं वजनी. का तर म्हणताय परमेश्वरांनी मला दिलं आहे, तर मी परमेश्वराला ज्याचं गंगेचं पाणी गंगेला. तर आता तसे राजे नाही आहेत. आता विचार करायचं, तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला गेले आणि त्यांच्या कपडे जे असतील शरीरावर ते फाटलेले असतील, आणि समजा दागिने जे आहेत ते प्लॅस्टिकचे बांगडे असेल रघुमाईच्या हातात, कसं वाटेल ते, बरोबर. तर कमीत कमी त्यांनी जे दागिने दिले छत्रपती शिवाजी महाराजांनी ते आपण जपून तरी ठेवूया, तर खाण्यापिण्याचा तरी आपण खर्च उचलूया, बरोबर. तर आज कारण राजे नाही आहेत त्याच्यामुळे दैनंदिन खर्चासाठी पण पैसे नाही आहेत प्राचीन मंदिरांकडे. मग प्राचीन मंदिरांकडे जर दैनंदिन खर्चासाठी पैसे नसतील मग ते काय करतात, जो यात्रेकरू येतो जो दर्शनासाठी येतो त्याला म्हणतात पैसे द्या पैसे द्या. आता त्यांना हे कळत नाही की आपण परमेश्वरासाठी मागतोय, पण जर आपण प्रत्येक व्यक्तीला असं जर भार टाकला त्याच्यावर द्याच 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 म्हणून, तर हा व्यक्ती पुन्हा येणार नाही. तर ते हिंदू संस्कृतीची कशी परिस्थिती झाली आहे बघा, राजे नाही आहेत म्हणून दान नाही आहे, दान नाही आहे म्हणून सगळी जी सेवा आहे त्या सगळ्या सेवा चालू आहे, सकाळची आरती दुपारची आरती संध्याकाळची आरती, हा भोग तो भोग, हा फेस्टिवल तो फेस्टिवल, सगळे ते फेस्टिवल चालायला पाहिजे. ते आचार्यांनी सांगितले, रामानुजाचार्यांनी सांगितले ते सगळं करायचं म्हणून. तर त्या पुजाऱ्यांवर काय भार आहे, पूर्व आचार्यांनी जे जे सांगितलं आहे ते सगळं करायचं, पण पैसे नाही आहेत. मग काय करायचं, परमेश्वरला सांगायचं, मग काय करायचं. म्हणजे यात्रेकरू येतात त्यांना सगळ्यांना म्हणतात अरे पैसा दो पैसा दो, आणि आपण कारण आपल्याला हे कोणी सांगत नाही आहे की ते कसं का करत आहे, मग आपण म्हणतो प्रभूजी ही शेवटची वेळ मी त्या मंदिरात गेलो आहे, कारण इतका छळलं इतका माझ्या मागे लागला तो माणूस की मी काय सांगू तुला, आजपासून मी ठरवलं की त्या मंदिरात जाणारच नाही म्हणून. मग हळूहळू हिंदू लोक मंदिरांपासून दुरावत आहेत, बरोबर. पण हिंदू लोक मंदिरापासून जर दुरावले आपण कसे टिकणार, आपल्यामध्ये पावित्र्य कसं राहणार, आपल्या घरचं वातावरण आणि मंदिराच्या वातावरणामध्ये किती तफावत आहे हे आपल्यालाच माहिती आहे. तर आपण मंदिरांपासून दुरावतो आहे कारण तिथे दान मागतात, पण ते दान का मागतात हे आपण विचारलंच नाही कधी. तर जर कोणी दान मागत असेल तर हे पटकन सांगणं हा लोभी माणूस आहे हे खूप सोपं आहे, पण हे समजून घेणं की इतक्या प्राचीन मंदिरांमध्ये पण हे दान मागायची पाळी का आली,
अशी परिस्थिती निर्माण का झाली? का निर्माण झाली? कारण कोणी दान देत नाहीये. कारण दान का नाही देत आहेत? कारण त्यांना वाटते छळ करत आहेत. पण छळ का करत आहेत? कारण दान देत नाही. तर म्हणून वैदिक संस्कृती आहे ना, इतकी छान आहे ना, इतकी ती एकमेकांमध्ये गुंतलेली आहे. जर कोणी श्रीमंत व्यक्ती असतील, त्यांनी जर दान दिला तर त्या दानाने भगवंतांची सेवा होते, असंख्य लोकांना महाप्रसाद मिळतो, त्या महाप्रसादाने त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होतं, किंवा त्यांना ती एक चांगली संस्कृती मिळते, अशा प्रकारे समाज पवित्र राहतो. बरोबर? प्रत्येक माणूस नाही देऊ शकत, पण आधीचे जे श्रीमंत राजे होते ते त्यांचा मोठा हे काय, दोन राजांमध्ये कॉम्पिटिशन काय, म्हणजे स्पर्धा काय मिळते, मी किती उंच शिखर बांधतो. आणि ती भावना आहे, राजे आहेत ना, तर राजांमध्ये स्पर्धात्मक भावना असताना, पण त्या स्पर्धात्मक भावनांना आपल्या संस्कृतीने कसं वापरलं माहिती आहे? तू किती मोठा राजा, तू किती मंदिर बांधले? तो राजा म्हणतो मी दोन मंदिर बांधले. शिखर किती बांधलं असतो? म्हणतो 200 फूट उंच शिखर बांधलं. हा राजा म्हणतो मी 250 फूट शिखराचं मंदिर बांधलं, मी मोठा राजा. तर तो मोठेपणा काही असा अचानक कमी होत नाही एका क्षणामध्ये. आपण पण भक्त झालो आहोत, पण आपल्या भावना तरी कुठे परिवर्तित झाले? पण त्या राजांकडून त्या सर्व साधू संतांनी काय सेवा करून घेतली माहिती आहे? हे सगळे मंदिरं बांधून घेतले. दक्षिण भारतामध्ये हे जे मंदिर आहे, तिरुपती वगैरे, हे थोडीच आत्ता बांधलेले, 1000-2000 वर्षापूर्वी बांधलेलं. तिरुपतीचं मंदिर, श्रीरंगमचं मंदिर, रामेश्वरमचं मंदिर, हे सगळे मंदिरं कोणी बांधले? दगडाचे भिंती आहेत, दगडाचे पिलर्स आहेत, दगडाचे शिखर आहेत. हे कोणी बांधले? हे जरा राजांनी बांधले, पण त्यांचा तो स्वामित्वाची जी भावना होती ती कशी वापरली परमेश्वराच्या सेवेमध्ये? तर परमेश्वराच्या समोर येऊन हे सगळे राजे नतमस्तक झाले. शिवाजी महाराज कोणासमोर नतमस्तक नाही झाले. आणि मोठा प्रसंग आपल्याला माहिती आहे, ज्यांच्यासमोर सगळे नतमस्तक झाले त्यांच्यासमोर ताट उभे राहिले, त्याच्यावरून मोठा प्रसंग झाला. म्हणजे तुमच्यासमोर मी नमणार नाही, मी ताट उभे. कोण आहे हा? हा एकटा इथे मला नमस्कार नाही करत आहे, बाकी सगळे नमस्कार करत आहे, पण त्या शिवाजी महाराजांनी विठ्ठलासमोर नमस्कार केले. तर ही आपली संस्कृती की आपण जगासमोर नमस्कार करायची गरज नाही आहे, पण परमेश्वरासमोर नमस्कार करायची गरज आहे. पण आपण जेव्हा परमेश्वरासमोर नमस्कार नाही करत, तेव्हा संपूर्ण जगासमोर बळ जमिनीने आपल्याला नमस्कार करायला लागतो. तर म्हणून या मनुष्य जीवनामध्ये एक खूप मोठा सौभाग्य आहे की एक म्हणजे दान, दानाचं महत्त्व, आणि दुसरं म्हणजे परमेश्वराला आपल्या घरी एक छोटंसं का होईना, छोटंसं इतकं किंवा मोठं जर आपल्याकडे कॅपॅसिटी असेल, एक देवघर असायला पाहिजे आपल्या घरी. आपण जितके आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये जेवढं आपण सगळं स्वीकार करतो मान सन्मान, तो सगळा मान सन्मान आपल्या खिशात भरायचा, देवघरासमोर घेऊन यायचा, आणि तो देवघरासमोर स्वतः सोबत तो मान सन्मान परमेश्वराच्या चरणी अर्पण करायचा आणि सांगायचा, तुमच्यामुळे आम्हाला एवढा मान सन्मान मिळतो, तुमच्यामुळे मी बुद्धिमान आहे, तुमच्यामुळे मी कीर्तिमान आहे, तुमच्यामुळे मी प्रसिद्ध आहे, पण हे सगळं तुमच्या कृपेमुळे आहे. तर देवघर जर असेल घरी, तर ते सगळ्या स्वामित्वाची जी भावना आहे, ती सगळी जी मोठी मान सन्मानाची भावना आहे, ती आपण परमेश्वराच्या चरणी अर्पण. म्हणून गृहस्थ आश्रमी व्यक्तींची दोन कर्तव्य आहेत. एक म्हणजे परमेश्वराची नित्य पूजा, संन्यासीने नाही केली तरी चालेल, त्यांचं जीवन समर्पित परमेश्वरासाठी. पण गृहस्थांनी आपल्या घरी छोटं का दिला, रोज एक आरती आणि एकदा तरी परमेश्वराला भोग अर्पण करणं हे आपलं मिनिमम कर्तव्य आहे. नाहीतर ती स्वामित्वाची जी भावना आहे ती कमी नाही होणार. तर सगळेजण आपली आरती करतात, पण आपण घरी येऊन परमेश्वराची जेव्हा आरती करू तेव्हा लक्षात येईल सगळेजण माझी सेवा करतात, पण मी परमेश्वराचं सेवक आहे. आणि जेव्हा दान देतो तेव्हा आपण जे पैसे कमावतोय त्याची शुद्धीकरण होतं, त्याच्यामध्ये पण जी स्वामित्वाची जी भावना आहे ती कमी होते. थँक्यू. अजून कोणाला नाही बोलायचं?